नमस्कार, मी छाया छाया छायाज कुकिंग अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज नवरात्र चालू आहे, नवरात्रीचा आज पाचवी माळ चालू आहे आणि आज पाचवा म्हणजे नवरात्रीचा हिरवा रंग। तर तुम्ही बघतच आहेत की मी आज काय घातलेला आहे, हिरवाच कलर लावलेला आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक उपवासाचा पदार्थ घेऊन आलेली आहे आणि तो पण थोडा वेगळ्या पद्धतीने आहे। आपण नेहमी वाढवणाचं खातो तर वाढवण कधी संपून जातं तर कधी राहत नाही किंवा आपण कधी करत नाही, आपल्याला कधी वेळ मिळत नाही। ज्या मुली जॉब करतात किंवा काय करतात त्यांना पण कधी कधी उपवास करायचा असतो, तर त्याच्यामुळे जर आपल्याला कधी वाढवण्याचे पदार्थ कधी करता येत नाही तर कधी राहत नाही किंवा असले तरी संपून जातात। तर हे त्याच्यामुळे मी आज तुमच्यासाठी एक नवीन असा पदार्थ घेऊन आले। कधी साबुदाणा भिजवला नाही तरी चालतो, त्याला आपल्याला इन्स्टंट असं करता येते जेणेकरून आपल्याला जायची घाई असली, कधी कुठे उपवास असला आणि जायची घाई असली तर आपला तो पदार्थ लवकरात लवकर होण्यासाठी। तर मी तुमच्यासाठी एक नवीन छान पदार्थ घेऊन आली आहे। तर चला आता तुम्ही बघूया की आपण काय बनवणार आहोत इन्स्टंटवालं। चला, तर हे आपलं साहित्य आहे। साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे आलू, आलू बॉईल करून घ्यायचे आहे आणि मी घेतलेला रवा साबुदाणा। साबुदाणा आपल्याला छानपैकी भाजायचा आहे, तो मी भिजलेला साबुदाणा घेतलेला नाही आहे। शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक चार पाच मिरच्या घेऊन त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा आहे आणि जिरं घेतलेलं आहे। तर एवढं सगळं साहित्य घेतलं आहे। आता ते आलू आपल्याला बॉईल करायचे आहे आणि साबुदाणा छान भाजून घ्यायचा आहे। तर चला आता आपण कृतीकडे वळूया। तर मी ते साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी। आता आपल्याला साबुदाणा तो छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे। तर मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता हा साबुदाणा टाकून त्याच्यामध्ये छान लो फ्लेमवर तो भाजून घ्यायचा आहे, भाजून घेत आहे मी। तर मी टाकलेला आहे साबुदाणा, आता मी तो लो फ्लेमवर छान भाजून घेत आहे। तो इतका छान, याच्यामध्ये मी एक टिप्स देणार आहे की इतका छान भाजून घ्यायचा आहे। कच्चा साबुदाणा आपल्या, कच्चा पण करू शकता, पण कच्चा साबुदाणा आपल्या दातामध्ये अटकतो आणि तो छान मिक्सरमध्ये होत नाही, त्याच्यामुळे तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। आणि भाजल्यानंतर कसा ओळखायचा, तो एक दाताखाली आपल्या घेऊन बघायचा, तो कटकन फुटला जाईल, लवकरात लवकर शिजला असं समजेल आपल्याला। आणि कच्चा साबुदाणा अटकतो, त्याच्यामुळे आपल्याला ही टिप्स आहे। आता तुम्ही बघू शकता माझा साबुदाणा किती छान असा भाजला गेलेला आहे। मी मीडियम गॅसवर तो भाजून घेतलेला आहे, 10 मिनटं लागतात ते भाजायला। तर आता तो मी थंड करायला ठेवणार आहे। तर मी एका प्लेटमध्ये तो थंड करायला ठेवलेला आहे आणि आता माझा तो साबुदाणा थंड झालेला आहे। तर आता मी तो एका मिक्सरमध्ये, मिक्सर बॉलमध्ये एक मी टाकणार आहे आणि त्याला मी बारीक पीठ बनवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी आता एक वाटी साबुदाणा घेतला आहे, तो छान थंड झालेला आहे। थंड साबुदाणा मी त्याच्यामध्ये टाकत आहे। साबुदाणा थंड होऊ द्यायचा आहे, गरम साबुदाणा बारीक करायचा नाही आहे। तर बघू शकता तुम्ही, मी त्या बाउलमध्ये टाकलेला आहे। आता मी त्या पॉटमध्ये ते आता मी बारीक करून घेतलेलं आहे। तर पीठ बघा माझं किती छान बारीक झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता पीठ किती छान झालेलं आहे। तर भाजलेल्या साबुदाण्याचं पीठ छान होतं, त्याच्यामुळे तुम्ही साबुदाणा भाजूनच घ्या। तर पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला घ्यायचे आहे मिरच्या खरडा बनवायसाठी आणि आल्याचा तुकडा आणि जिरं। तर आता चला आपण खरडा बनवून घेऊया। तर त्यासाठी मी आधी पॉट घेतलेला आहे, मिक्सी पॉट, त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे मिरची आणि आल्याचा तुकडा, त्यामध्ये थोडं जिरं घालून घ्यायचं आहे, जाडसर असा करून घ्यायचा आहे। इथे मी घेतलेले आहे बॉईल आलू, माझे ऑइल बॉईल झालेले आहे। तर आलू मी बॉईल केलेले घेतलेले, त्याला किसून घ्यायचे आहे। किसलेले आलू तुम्हाला दिसत आहे की मी एका पॉटमध्ये ते आलू घेतलेले आहे, किसलेले किसून घ्यायचे आहे। स्मॅश केलं तर ते व्यवस्थित होणार नाही, त्याच्या गुठळ्या बनतील। ही एक टिप्स आहे की त्या वड्या फुटल्या जाणार नाही तेलामध्ये, त्याच्यासाठी हे छान मॅश करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता मी ते पीठ घालणार आहे, त्यानंतर खरडा बनवलेला आहे, शेंगदाण्याचं कूट आहे आणि मीठ आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर आता मी ते साहित्य सगळं घालणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी पीठ जेवढं आपल्या त्या आलूच्या किसामध्ये पीठ आपलं जेवढं राहील तेवढंच घ्यायचं आहे। मिक्स होतपर्यंत ते व्यवस्थित घ्यायचं आहे, जास्त टाकून घ्यायचं नाही, जेणेकरून त्या कडक होतील। आता तिथे खरडा घातलेला आहे मी, त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणा कूट, जेवढं मी शेंगदाणा कूट केलं होतं तेवढंही घातलेलं आहे, थोडंसंच करायचं आहे।
त्याच्यामध्ये खरड्यामध्ये जिरं दिसत आहे ते जाडसर बारीक केल्यामुळे, त्याच्यामुळे मी ते जिरं टाकणार नाही आहे। थोडंसं संदेगंदे मीठ घालून घ्यायचं आहे, ते घातलेलं आहे। आता आपल्याला छान ते मिक्स करायचं आहे। मी बाजूला पीठ ठेवलेलं आहे, जर मला लागेल तर मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। तर ते आपण आता मिक्स करून घेऊया। तर मी मिक्स करत आहे ते छान, आणि छान प्रकारे मिक्स करायचं आहे। इथे आहे टिप्स की तुम्ही छान प्रकारे मिक्स करा। जर इथे किंवा मिठाची कुठडी असली, संदेगंदे मिठामध्ये गुठळी असते, जर मिठाची गुठळी असती तरी पण ती फाटू शकते वडी, आणि आपला जर साबुदाणा व्यवस्थित इथे मिक्स झाला नाही तरी पण ती फाटू शकते। त्याच्यामुळे इथे छान स्मॅश करून घ्या, छान तुम्ही गोळा बनवून घ्या। तुम्ही बघू शकता माझा किती छान गोळा झालेला आहे पिठाचा। तर मी आता तिथे पीठ घालायची मला आवश्यकता नाही आहे, तर मी तिथे पीठ घालून घेणार नाही आहे। तर आता मळलेला गोळा तयार आहे, किती सॉफ्ट झालेला आहे तो गोळा तुम्ही बघू शकताय। तर तिथे आपल्याला 5 मिनटं ठेवायचं आहे। आता मी एक ताट घेतलेला आहे, त्याला मी आता तूप ग्रीस करून घेणार आहे पूर्ण ताटाला। तर आता मी तिथे तूप घेतलेलं आहे, आता ते पूर्ण ग्रीस करायचं आहे। तर आपण चला आता ग्रीस करून घेऊया। तिथे छान प्रकारे ग्रीस करायचं आहे, जेणेकरून सगळ्या कडांना आणि गोल जे ताट आहे माझं ते त्याच्या कडांना पूर्ण लावून घ्यायचं आहे। तूप आपल्याला पूर्ण छान प्रकारे लावायचं आहे, जेणेकरून आपली वडी जे आहे बनवताना तिथे चिटकणार नाही। गोळा तयार आहे, आता मी त्याला थोडंसं तिथे सेट करणार आहे। प्लेटमध्ये पूर्ण सेट करायचा आहे गोळा, छान दाबून तो आपल्याला सेट करायचा आहे। जशी आपण वडी थापतो तशासारखंच आपल्याला ते पूर्ण ताटामध्येच थापायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे, जाडसर ठेवायचं आहे। जर दाबल्या गेले नाही छान सेट होण्यासाठी मी वाटीने पण त्याच्यावर छान दाब देत आहे, जेणेकरून ती आपली वडी छान सेट होईल। त्याच्यामुळे मी ते पूर्ण वाटीने दाबून घेणार आहे, तुम्ही पण दाबून घ्या, कारण की ती वडी सुटणार नाही, क्रॅक जाणार नाही। तर हे माझी झालेली आहे, आता मी 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे। त्यानंतर ती छान फ्रीजमध्ये सेट झालेली आहे, आता मी ते कट करून घेणार आहे वडी। तर वड्या आता पूर्ण पाडून घेणार आहे मी। तर माझ्या वड्या पूर्ण पाडून झालेल्या आहे, तर वडी बघू शकता तुम्ही किती छान निघत आहे आणि जाडसर आहे, त्याची जाडी बघू शकता तुम्ही किती आहे। तर आता मी पूर्ण माझ्या वड्या काढून घेतलेल्या आहे, आता त्या छान प्रकारे बघू शकता तुम्ही किती छान आहे। आणि मी तुम्हाला काढून दाखवते एक वडी की कशी मी काढलेली आहे आणि कशी ती जाडसर झालेली आहे। तर त्याची जाडी बघा किती छान आहे, एवढीच जाडी तुम्हाला ठेवायची आहे, खूप पातळ करायची नाही आहे। ह्या सगळ्या वड्या आता मी काढून घेतलेल्या आहे। इथे तेल गरम करायला ठेवलं आहे, वड्या पण काढून घेतल्या आहे, तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी वड्या एक एक करून टाकत आहे। वड्या कशाही टाकल्या तरी त्या पूर्ण तर सेट झालेल्या आहे, जशी आपण पुरी तळतो त्याप्रकारे तुम्ही टाकून तळू शकता। मीडियम गॅसवर ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे, मोठ्या फ्लेमवर तळायच्या नाही आहे, त्या जळून जाईल। म्हणून मीडियम फ्लेमवर ह्या छान खरपूस तळून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्या कुरकुरीत होतील। तर बघू शकता मी तिथे आता तळून घेत आहे, त्याचा कलर चेंज झालेला आहे। तर आपल्या वड्या पांढऱ्या होत्या, आता त्याला गोल्डन कलर थोडा थोडा येत आहे। तर छान आपण पलटवून घेऊन या त्या, आणि छान लो फ्लेमवर आपल्या मीडियम फ्लेमवर आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता आपल्या बघू शकता किती छान कलर आलेला आहे, त्याला गोल्डन कलर आलेला आहे पूर्ण। तर आणखी छान एकदा थोडंसं परतून आपण थोडं लो फ्लेमवर त्याला आणखी भाजून घेऊया, जेणेकरून त्याचा कलर आणखी थोडा छान येईल। तर मी भाजून घेत आहे, बघू शकता तुम्ही आता पूर्ण आपल्या वड्या तयार आहे। त्या आता मी एका याच्यामध्ये काढून घेत आहे प्लेटमध्ये। तर त्या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही प्लेटमध्ये काढलेल्या वड्या किती सुंदर दिसत आहे आणि छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे। आणि मी दुसऱ्या आता टाकत आहे, ज्या माझ्या दुसऱ्या वड्या आहेत त्या पण मी टाकून तळून घेणार आहे। तर ह्या टाकलेल्या आहे मी आता टाकत आहे, जो जितकं आपलं तेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या वड्या जातील तेवढ्या टाकून तळून घ्यायच्या आहे। तर आता मी हे दुसरं पण जे आहे मी टाकलेल्या वड्या त्या पण मी आता तळून घेणार आहे, त्याला पण तशाच कलरमध्ये भाजून घ्यायच्या आहे लो फ्लेमवर, आतमध्ये शिजतपर्यंत त्या भाजायच्या आहे। मोठ्या गॅसवर भाजल्या तर त्या जळून जातील, लो फ्लेमवर भाजल्या तर त्या आपल्या चांगल्या
भाजल्या जातील आणि छान कुरकुरीत होतील। तर बघू शकता तुम्ही इथे आता ह्या पण झालेले आहे माझ्या, मी बनवत आहे त्या पण आता होईल। तर आता मी ते सर्व करणार आहे, तर तुम्ही बघू शकता की मी माझे प्लेटमध्ये सर्व केलेली आहे। मी ते दह्यासोबत चटणी केलेली नाही आहे, दह्यासोबत मी केलेलं आहे सर्व। आपल्याला मी चटणी दुसऱ्या माझ्या पुरीच्या याच्यामध्ये मी टाकलेली आहे कशी बनवायची, त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता। तर आता मी माझा मुलगा माझ्या जवळ आहे आणि त्याला खायचं आहे, तर मी बघू शकता तुम्ही मी किती सुंदर दिसत आहे ते खायला, वाटतंय की नाही असं खावं असं। तर लवकरात लवकर बनवून बघा आणि त्या खूपच अशा खुशखुशीत झालेल्या आहे। तर लवकर बनवा, इन्स्टंट आहे, भिजवायची गरज नाही आहे। तर तुम्ही बघू शकता माझ्या वड्या पूर्ण तयार झालेल्या आहेत।